रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं. ठाकरे गटाला मनसेचा टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर. नागपूर डाक क्षेत्राद्वारे राष्ट्रीय टपाल सप्ताहाचं आयोजन. आरएसएस प्रमुख मोहन भागवत कानपूर दौऱ्यावर. शिवाजीराव पंडित यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 66वा गळीत हंगाम, अजित पवारांची उपस्थिती. जगदंबा देवीचा शांती उत्सव साजरा. निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय नाही तर उज्ज्वल निकम यांनी सांगितल्या कायदेशीर बाबी. बापाचं नाव बापच असतं, निवडणूक आयोग आमचा बाप नाही ते तर वेट बिगार, शिवसेनेचा हल्ला बोल. नाशिकमध्ये खासगी बसला आग, 11 जणांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू. परतीच्या पावसाची राज्यात धुमाकूळ. तुम्ही चुकीच्या वेळेस आला होतात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुषमा अंधारेंना प्रश्न. नाशिक शहरातील आतापर्यंत 12 पैकी 7 मयतांची ओळख पटली, तिघे जण एकाच कुटुंबातील. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आज कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. हरभजन सिंहचा PCA अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप. मुंबईकरांनो आज लोकल रेल्वेनं प्रवास करताय, मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉक. नोएडामध्ये मद्यधुंद महिलेची सुरक्षा रक्षकाला मारहाण, 3 महिलांवर गुन्हा दाखल. काश्मीर प्रकरणी मध्यस्थांची गरज नाही, भारतानं पाकिस्तानसह जर्मनीला ठणकावलं. भारतीय हवाई दलाची नवीन वेपन सिस्टीम ब्रांच, 3400 कोटी रुपयांची होणार बचत. मराठमोळी अभिनेत्री शुभांगी तांबळेचा पार पडला साखरपुडा, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव. वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोमल वाकळेनं सुवर्णपदक जिंकलं. कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केली अत्याधुनिक उपकरणं.